एक आहे की बारामतीची निवडणूक काल होऊन गेली, त्याचा आमच्यासारख्या लोकांना आता आनंद आहे की सतत चाललेला तो कलगीतुरा होता काय तो आता थांबेल, कारण ते चित्र जे आहे एक प्रकारचं काही आनंददायी चित्र नव्हतं। ते यांनी एक वार केला का, त्यांनी प्रतिवार करायचा, त्याने केला की याने प्रतिवार करायचा, हे एकूणच जे आहे म्हणजे राजकीय जरी आपण म्हटलं तरी कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होतात ते आता थांबतील, ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट। आणि आता दुसऱ्या ठिकाणी घ्याल त्यांना काय बोलायचं ते कोण खात नाही, ही खंत तुम्ही व्यक्त करता की बारामतीमध्ये हो खंत आहे, मला काय म्हणणं आहेच खंत, कारण एक फार कौटुंबिक वाद जो आहे ते हळूहळू संपूर्णपणे पुढे आला आणि मग एकमेकावर जे ताशेरे ओढण्यात आले तरी इकडून तरी आता जे आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर, आम्ही तर त्यांच्या घरातले जन्माला आलो नाही, पण एक 30 वर्ष आम्ही यांच्याबरोबर एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की असं नसतं झालं तर बरं झालं असतं। ठीक आहे, निवडणुका तर लढवायला पाहिजेत आणि ते निवडणुका काय पहिल्यांदाच पवारसाहेबांच्या घरामध्ये एकाच घरात दोन वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटावर लोक उभे राहिले, कदा पवारसाहेब जेव्हा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उभे राहिले पूर्वी पहिल्यांदा असं, त्यावेळेस त्यांचे मोठे भाऊ जे आहेत शेतकरी कामगार पक्षातून निवडणुकीला उभे राहिले होते, कारण पवारसाहेबांचं सारं कुटुंब जे आहे ते शेतकरी कामगार पक्ष सत्यशोधक समाज यांच्या विचाराचं, त्याच्यामुळे एकदा ती लढाई झालेली आहे, पण त्या लढाईमध्ये मला असं वाटतं का एवढी काही कटुता काही आली नसावी, पण फार जुनी गोष्ट आहे, पण या वेळेला ती जरा फार वाढलेली दिसते, पण ठीक आहे, राजकारण आहे ते राजकारण आणि इथेच होतं असं नाही, गांधी कुटुंबात सुद्धा झालं, सोनिया गांधी वेगळ्या, त्या मेनका गांधी वेगळ्या, त्यांचा मुला वेगळा, असं तर एकाच ठिकाणी आचार्य कृपलांनी एका पक्षात होते तर सुचिता कृपलांनी जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मिसेज त्या दुसऱ्या पक्षाच्या होत्या, तर देशामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत, आजसुद्धा आहेत, काही ठिकाणी कुठेतरी ऐकलं बहीण आणि भाऊ यांची जी आहे ती लढाई चालू आहे, कुठे आंध्रमध्ये आहे की आणखी शेतकरी आहेत, तर एका घरात सुद्धा ते होत आहे असं, पण ठीक आहे, हे आम्ही ते आम्हाला असं वाटतं की बारामतीमधले जे आहे ते वातावरण तर शांत होईल, निवडणुकीनंतर दोघं कुटुंब पुन्हा एकत्र येईल असं आहे, राजकारणात त्यांनी वेगवेगळं करावं, आमच्यासारख्यांच्या सदिच्छाही असतील की त्याने कौटुंबिकदृष्ट्या पुन्हा एकदा एकत्र, यासाठी भुजबळ साहेब मध्यस्थीची भूमिका, भुजबळ फार लहान आहे, पवार साहेब फार मोठे आहेत, अजितदादांचं काय आता मी जे तुमच्या जे सांगतो तुमचं ते एक तास दोन तासांमध्ये ते ऐकतीलच, तुम्हाला माहिती होतं काय त्यावेळी? नाही मला नाही माहिती, मला काही माहिती नाही त्याबद्दल, कारण मला माहिती असतं तुम्ही त्याच वेळेला काका पुतण्यांच्या त्या चर्चेत काहीतरी भाग घेतला होता असता, परंतु मला उलट आम्हाला कोणालाच माहिती आहे, दोन तीन लोकांना माहिती असणे शक्यता आहे, त्यामुळे ह्या बाकीचे जे गेले होते बाहेर निघून त्यांनाच आम्ही खरं म्हणजे मी समीर आणि आमचे काही लोक जे आहेत आम्ही त्यांना गोळा करत बसतो, फार दिल्लीवरून त्यांना घेऊन आलो जे काही काही लोक गेले होते त्यांना, मला काही कल्पना नव्हती ते त्यांच्यापर्यंतच ते चाललेलं होतं। दुसरी एक गोष्ट की तुम्हाला भेटत असता आशीर्वाद घेतलेला आहे, परंतु आजही त्यांच्या विरोधामध्ये कोण बाकी काही पवार विरोधामध्ये काल पण मुंबईमध्ये लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, त्याच्यामुळे लोक टिकलेले, नांदगावमध्ये पण आता रात्री शिवसेनेचा मेळावा झाला, बीजेपीवाले विचारत नाही, परंतु शरद पवार गटाचे अजितदादा गटाचे माणसं सुद्धा तुकारीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत अशी ग्रंथ कांद्यांनी बोलून दाखवली। असं आहे, आमचे लोक प्रामाणिकपणे प्रचार करत आहे भारतीय ताईचा, आणि आमच्या लोकांना स्पष्ट सांगायचं जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचाच प्रचार करायचा, वेगळं आपलं ऑफिस असेल, वेगळी आपली काही फ्लेक्स असतील यंत्रणा असेल ते आपण आपल्याकडे उभी करायची, बाकी आता बाकी ज्यांच्या प्रश्नाला काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।